इयत्ता दुसरी अध्याय निष्पत्ती आहे विविध मापन करून धारकता मोजणे। धारकता मोजूया। चला आज आपल्याला धारकता मोजायला शिकायची आहे। हां सुहान आणि साहिल रेडी सगळे? आणि धारकता म्हणजे काय आहे तुम्ही पण मला सांगणार आहात। हां आता आपण काही चित्र बघूया आणि त्या चित्रात तुम्हाला पाहायचंय काय करायचंय ते। ठीक आहे आता मी इथे काही चित्र काढलेले आहेत। आता सुहान मला सांगशील हे चित्र कशाचं आहे? बर हे कशाचं आहे? ग्लास। बरोबर। हे चित्र कशाचं आहे? बकेट। बादली। बरोबर। हे चित्र कशाचं आहे? मग। छान। आता सुहान या दोन चित्राखाली मी चौकट काढलेली आहे ना। आता ज्यामध्ये जास्त पाणी मावेल ना त्याच्या खाली ती चौकट तुला रंगवायची आहे। रंगवतोस? हो। आता ज्या या दोन पैकी कशामध्ये जास्त पाणी बसेल त्याच्या खालची चौकट तुला रंगवायची आहे। चल बरं रंगव। छान शब्बाश। आता साहिल तुला हे दोन चित्र कशाचे तू सांगितलंयस है ना। आता यापैकी दोघांपैकी कशामध्ये जास्त पाणी मावेल त्या खालची चौकट तुला रंगवायची आहे। हे घेते अरे वा छान दोघांनी पण अंदाज बरोबर लावला। या सुहानने काय सांगितलं? कप आणि ग्लास मध्ये जास्त पाणी बसेल। बरोबर। आणि तू काय सांगितलंस? मग आणि बादलीमध्ये कशामध्ये पाणी जास्त बसेल दोघांपैकी? बादलीमध्ये। इथे चौकट रंगवली बरोबर कृती केली छान। सुमन आणि साहिल आता की नाही आपण प्रात्यक्षिक करणार आहोत। आता मी इथे पाणी आणलेले बरं का आणि वाटी पण आणलेली। आता तुम्ही काय करायचं स्वयंपाक घरात जायचं आणि एक एक भांड घेऊन यायचं। ठीक आहे? हो। सुहान आणि साहिल स्वयंपाकघरातून तुम्ही भांडी आणली? हो। बरं सुहान तू काय आणलेस? कप आणि ग्लास। अरे वा दाखव सगळ्यांना कप आणि ग्लास ठेव इथे। साहिल तू काय आणलेस? बादली आणली। हो डायनिंग टेबलवरची आमटीची बादली आणलीस ना। छान छान छान। आता माझ्याकडे एक वाटी आहे आणि याच वाटीने आपण यातलं पाणी सुहान आता कप मध्ये बघणार किती वाट्या पाणी बसतंय। ठीक आहे धर आणि किती वाटे बसले मोजायचे बरं का तुला? हो। कप पण याच्यावरती धर आणि हे तुझ्या समोर घे। एक वाटी पाणी बसलं है की नाही? हो। म्हणजे कपामध्ये एक वाटी पाणी बसलं। इथे ठेव। आता तू आणखी एक काहीतरी आणलंस ना? हो। आता याच्यामध्ये बघ बरं किती वाटी पाणी बसतंय। बरोबर दोन वाटी पाणी बसलं। हा आता साहिलने आणली आहे आमटीची बादली आणली आहे की नाही डायनिंग टेबलवरची। आता या बादलीमध्ये साहिल तुला पाहायचंय याच्यामध्ये किती वाट्या पाणी बसते। साहिल आता तू तुझ्या आणलेल्या या आमटीच्या बादलीमध्ये किती वाट्या पाणी बसतं ते पाहायचंयस। हो। घे बरं कर पाणी घे बादली घे मोज आणि एक दोन आणि तीन आणि अर्धी बसेल चार बसल्या। बरोबर चार वाट्या पाणी बसलं बघा म्हणजे या कपात किती वाटी पाणी बसलं होतं? एक। ग्लास मध्ये किती वाटी पाणी बसलं? दोन। आणि या छोट्या बादलीमध्ये किती वाटी पाणी बसलं? चार। होय की नाही? यालाच म्हणतात धारकता। आलं लक्षात? हो। मग या कपाची धारकता किती आहे? एक वाटी पाणी। याची धारकता किती झाली? दोन वाटी। आणि याची धारकता किती झाली? चार वाटी पाणी। होय की नाही?
दूधवाले काका पण आपल्याला दूध मोजून देतात की नाही? हो की नाही? हो. आता या साहिली आणि सुहाणने जसं भांड्यामध्ये पाणी मोजून पाहिलं वाटी, है की नाही, किती वाट्या पाणी भर बसतंय, तसंच तुम्ही पण तुमच्या स्वयंपाकघरातली काही भांडी घ्या आणि एक वाटी त्याला घ्या की त्याच वाटीने ती भांडी पाण्याने भरा. किती वाट्या पाणी लागलं हे तुम्ही मोजा, म्हणजे तुमच्याही लक्षात धारकता येणार आहे.